नमस्कार। सांगवीत बॅनर फाडल्यावरून दोन गटात वाद, संतप्त जमावाने भाजप आमदारांची गाडी फोडली। धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील चरणपाळा येथे गुरुवारी रात्री बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली। वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली। यावेळी संतप्त जमावाने मध्यस्थी करण्यासाठी आलेले भाजप आमदार काशीराम पावरा यांचे वाहन देखील फोडले। या घटनेमध्ये आमदार काशीराम पावरा थोडक्यात बचावले असून जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे CRPF पथकाला पाचारण करण्यात आले आहे। या पथकातर्फे रात्री उशिरापर्यंत हा तणाव दूर करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले होते। आता या ठिकाणी परिस्थिती आटोक्यात आली असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। मिळालेल्या माहितीनुसार धुळ्यातील शिरपूर तालुक्यातील चरणपाळा येथे गुरुवारी रात्री बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटात बाचाबाची झाली होती। क्षणात या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले। वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गटातील हजारो लोक मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर उतरले। यावेळी संतप्त जमावाने मुंबई आग्रा महामार्ग रोखून धरला। या दरम्यान जमावाची समजूत काढण्यासाठी गेलेले भाजपचे स्थानिक आमदार काशीराम पावरा यांचे वाहन देखील संतप्त जमावाने फोडले। इतकंच नाही तर पोलिसांची व्हॅन देखील फोडण्यात आली। या घटनेमध्ये आमदार काशीराम पावरा बचावल्याची माहिती आहे। दरम्यान परिस्थिती हाताबाहेर जात असल्याच लक्षात येताच पोलिसांतर्फे CRPFच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते। रात्री उशिरापर्यंत पथकातर्फे तणाव दूर करण्याचे प्रयत्न सुरू होते। सध्या परिस्थिती आटोक्यात आली असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। या घटनेत दोन्ही गटातील 5 ते 6 जण जखमी देखील झाले आहे। जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दगडफेक तसंच आंदोलन करणाऱ्या काही आंदोलकांना ताब्यात घेतल्याची माहिती देखील समोर येत आहे। सातपुडा न्यूजसाठी नितीन सावळे। थांबा।